आम्ही आज गणपती बाप्पाची आरती केली। महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर कसबा गणपतीला उपोषणाला बसले। निवडणुकीमध्ये मतदारांचा हा एक अपमान आहे। एक पक्षातून दुसरा पक्ष, दुसऱ्या पक्षातून तीसरा पक्ष, आणि आतापर्यंत त्यांनी तीन पक्ष बदलून काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे, आणि त्यांनी बिनबुडाचे आरोप मतदारांवर केले आणि ते स्वतः उमेदवार असून उपोषणाला बसले। काहीतरी स्टंटबाजी आणि सहानुभूती मतदारांची मिळवण्याचा हा त्यांचा एक प्रकार आहे। समोरच्या उमेदवारांना मी एवढं सांगू इच्छितो की आम्ही गणपती बाप्पांना साकडं घातलं की त्यांना सद्बुद्धी द्यावी। पराभव हा त्यांना समजून आलेला आहे। काल आमच्या ज्या दोन रॅल्या झाल्या, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आम्हाला कसबा मतदारसंघातील जो नागरिकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळतो ते पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यांना पराभव वाटायला लागल्यामुळंच त्यांनी आज हे उपोषणाचं स्टंटबाजीचं नाटक या कसबा मतदारसंघामध्ये केलेलं आहे। हे काही चालणार नाही। कसबा मतदारसंघातील सर्व मतदार एकदम जागृत आहेत। त्यांना समजतंय की आता इतर पक्षातील काय आरोप करायला लागलेले आहेत। निवडणुकीचा प्रचार जेव्हा संपला आणि त्यानंतर त्यांनी स्टंटबाजीचा अशा पद्धतीने कसबा गणपतीला उपोषण करायचा प्रयत्न केला, तर आमचं गणपतीला एवढंच म्हणणं आहे की गणपती बाप्पा की समोरच्या उमेदवाराला सद्बुद्धी दे।